आजची आपली रेसिपी आहे उपवासाची बटाट्याची भाजी नमस्कार मी संगीता संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे आता आपण साहित्य बघूया इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत आणि या चार मिरच्या घेतलेल्या हिरव्या लवंग्या मिरच्या घेतलेल्या तिकटाच्या ना त्या चवीप्रमाणे सैंदव किंवा मीठ जिरं आणि हे ताजं ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे दोन चमचे जर तुम्हाला ओलं खोबरं घालायचं नसेल तुम्ही तर तुम्ही दाण्याचा कूट देखील घालू शकता शेंगदाण्याचा किंवा काहीही नाही घातलं तरी चालेल आणि थोडासा लिंबू रस वरून भाजी झाल्यानंतर पिळायचा हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतील आता एकीकडे मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊया यात आपण बटाटे उकडत टाकणार आहोत तुम्ही कुकरला देखील उकडून घेऊ शकता कुकरमध्ये बटाट्याला मधून गोलाकार अशी चीर देऊन घ्यायची आहे सर्व बटाट्यांना आणि मध्ये उकडत ठेवायचे आहेत आपल्याला टोपामध्ये गॅस चालू केलेला आहे मी अशा प्रकारे माझ्या इतर काही रेसिपीची प्लेलिस्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर पहा आता यावर पोकळ झाकण ठेवून आपण बटाटे उकडून घेऊया बटाटे उकडून झाले आहेत आता साल काढून घेऊया आपण साल काढून बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला थंड पाणी घेतलं होतं टोपामध्ये मी उपवासाला वरीचा भात दाण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी असा बेत खूप छान होतो कढई गरम करत ठेवली आहे त्यात दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूप घालू शकता तेल गरम झालं आहे आता आपण मिरचीची फोडणी करूया हे बघा मी मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आता थोडंसं पाव चमचा जिरं घालूया जरा परतून घेऊया आता यात बटाट्याच्या फोडी घालून घेऊया आपण बघू शकता तुम्ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला आता अगदी झटपट भाजी होती ही नक्की करून बघा आणि कशी झाली झाली ते मला नक्की सांगा बटाटे उकडताना आपण मीठ घातलं होतं त्याचा विचार करूनच आपण याच्यात मीठ घालायचं आहे नीट परतून घेऊया आपण आता मीठ घालूया परत जरा परतून घेऊया तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल तर ती देखील घातली तरी चालू चालू शकते काही जण खातात कोथिंबीर उपवासाला देखील झटकेपट मस्तपैकी भाजी तयार होते ही. परतून झालेली आहे व्यवस्थित भाजी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रेसि रेशी, रेसिपी कशी वाटली ते सांगा आता मी वरून ओलं खोबरं घातलेलं आहे ते घातल्यावर देखील आपल्याला परतून घ्यायची भाजी अगदी सोपी रेसिपी आहे ही वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आता आपण ही भाजी काढून घेऊया आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद